राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय. 2 ऑक्टोबरपासूनच विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे आणि या भागापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या काही भागात सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होतोय. तर पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस असेल. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणखी 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक भागातच पाऊस होईल. तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जिल्ह्यात पाऊस आहे. तर पुणे नगर कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय.